समाजसेवेने झपाटलेल्या मूर्तिजापूर येथील समाजसेवक रवी राठी यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मागील 2 वर्षापासूनच दैनंदिन भोजनाची व्यवस्था केली आहे. संचारबंदी काळातही त्यांच्या या अविरत कार्याला कुठेही खंड न पडता अशी ही परिस्थितीत ते सेवाभावाने गरजू रुग्णांना जेवण देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सामाजिक जीवन जगताना प्रत्येक व्यक्ती आपापला छंद जोपासत असतो. मूर्तिजापूर शहरातील असंच एक व्यक्तिमत्व वेगळ्या छंदाने झपाटलेलं आहे. येथील समाजसेवक रवी राठी यांनी समाजसेवेचा वसा घेतला असल्यानं अहोरात्र ते समाजसेवेत व्यस्त असतात. समाजापुढे येणाऱ्या विविध अडीअडचणी ते सातत्याने जाणून घेत असतात. समस्येत सापडलेल्या नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, मग तो विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च असो की रुग्णसेवेचा. रवी राठी यात सदा अग्रेसर असतात. मागील 2 वर्षापासूनच असाच एक उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. मूर्तिजापूर शहरातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या 50 ते 60 रुग्णांना गत 2 वर्षापासून रोजच्या जेवणाची व्यवस्था करून देतात. विशेष म्हणजे संचारबंदी सुरू असल्याने घरीच तयार केलेले जेवण रुग्णांपर्यंत कसे पोहोचवायचे याची घालमेल त्यांच्या मनात सदैव सुरू होती. परंतु त्यांनी येथील अधिकाऱ्यांना भेटून रुग्णालयात जेवण पुरविण्याची परवानगी घेऊन संचारबंदी काळातही रुग्णांना जेवण देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सर्व मूर्तिजापूरची जनता आणि महाराष्ट्र किंवा देशाची जनतेला हे आवाहन करता मी की आपला संयम पाळा आणि घरी राहा तुम्ही. आम्ही हे जेवण वाटप करायसाठी आलो, बाकी आम्ही सतत घरी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, बंद करून ठेवलेलं आहे. आम्ही हे दवाखान्यात पेशंटची सेवासाठी आलेलो आहोत, पर तुम्ही अगर संयम वापरला तर हे कोरोनासारखा जे मोठा विषाणू जे आलेला आहे ते आपण त्याच्यावर मात देऊ शकतो. तर सर्वाले हे कडकडत विनंती आहे, हात जोडून विनंती. आम्ही जे व्हिडिओ पाहून राहिलो इटली किंवा फ्रान्स किंवा चायनाचे व्हिडिओ पाहून असा वाटून राहिला की बा अशी आपल्या भारतात परिस्थिती आली नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वाले विनंती आहे, तुम्ही माझ्यासाठी तो महत्त्वाचे आहे पण आपल्या परिवारासाठी फार महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला हे विनंती आहे की बा तुम्ही घरी बसून आपली लोक आपले जे परिवारमध्ये तुम्ही मिसळून घरी आपल्याला स्वतःला बांधून ठेवा, बंद करून ठेवा. बस हेच आपल्या देशासाठी आपला प्रेम राहील आणि देशासाठी सेवा राहील. हे तुम्हाला विनंती करतो, कडकडीत हात जोडून विनंती करतो तुम्हाला, बस हे लक्ष ठेवा. त्यांनी अंगीकृत केलेला पायंडा सदैव सामाजिक तत्वाची जाणीव व सामाजिक सर्जनशीलतेला विदर्भ न्यूजचा सलाम. विदर्भ न्यूजकरिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर.